भक्तर एवं भूतः ग्लायति सीदति निद्रा तन्द्रा आलस्य समन्वितः निरुत्साह श्वसिति असमर्था चेष्टानां शरीर मानसीनां। तर तो कोणत्याही हरताली करू शकत नाही। क्षयम उपयति ओजहा ओजक्षय होतो शुक्रम न प्रवर्तते एवं भूतः ग्लायति सीदति निद्रा तंद्रा आलस्य समन्वितः निरुत्साह श्वसिति नष्ट स्मृति बुद्धिच्छायाः रोगाणाम् अधिष्ठान भूतः सर्वम् आयुः न सर्वम् आयुः अवाप्नोति। तर त्याला त्याचं जे काही नियत आयुष्य आहे ते काही त्याला उपभोगता येत नाही। तस्माद् एतान् दोषान् अवेक्षमाणः सर्वान् यथोक्तान् अहितान् अपास्य आहार विहारान् रसायनानि प्रयोक्तुम् अर्हति इति उक्त्वा भगवान् पुनरसु आत्रेय उवाच। आता या ठिकाणी टीकेमध्ये निद्राहारत्वं रसायनस्य वैकारिक निद्राहारत्वेन, तर रसायनानि निद्राहार असा इथे शब्द दिलेला आहे, परंतु जी वैकारिक निद्रा आहे म्हणजे दिवसा येते किंवा कामाच्या वेळेला झोप येते किंवा खूप झोप येणं अशी जी वैकारिक निद्रा आहे ती निद्रा रसायन सेवनाने नाहीशी होते, परंतु जी प्राकृतिक निद्रा आहे जी रोज आपल्याला झोप पाहिजे ती मात्र योग्य झोप ही रसायनाने येते। किंवा दैववत सर्वदा प्रबुद्धो निद्रा रहितो भवती, परंतु तो असा पण होतो की देवांना जसं देव हे कायम जागे असतात तसंच देववत सर्वदा प्रबुद्ध हा निद्रा रहितो भवती, तर इतका तो जागृत होतो आणि त्याला हे रसायनामुळे त्याला ऊर्जा इतकी प्राप्त होते की त्याला विश्रांतीची गरजच राहत नाही झोपेची, तर देवाप्रमाणे तो नेहमी जागा आणि निद्रा रहित सुद्धा होतो। असे दोन या निद्रा हर या शब्दाचे अर्थ आहेत। नंतर तंद्रा लक्षणम, इथे तंद्रेचं लक्षण दिलंय, तंद्रा लक्षणम तत्र अंतरे इंद्रियार्थेषु असंवित्ति गौरवं जृंभणं क्रमः निद्राः तस्यैव यस्य एते तस्य तंद्रा विनिर्दिशेत। तंद्रेची इथे व्याख्या दिलेली आहे की इंद्रियांच्या विषयाचा अति संबंधामुळे किंवा इंद्रियांकडून विषय तो ग्रहण करू शकत नाही, जांभया येतात आणि क्लम येतो आणि त्याला पुढे झोप येईल अशी झोपेच्या अगोदरची अवस्था म्हणजे तंद्रा असा अर्थ आहे तंद्रेचा। अबद्ध मांसम म्हणजे अनिबिड मांसम, मांस योग्य संवनन नसणं म्हणजे अबद्ध मांस। उत्तमानी प्रभादिनी करोती इति प्रभावर्ण सरोक्तकरम, तर रसायनाने उत्तम प्रभावर्ण स्वर प्राप्त होतो। एवं जातीय हाच पूर्वनिपात अनियम हा अप्रतिबंधेन चरके अस्ति स मयूर व्यंसकादि पाठा दृष्टव्यः। अनेन हित्यादिना पुरावृत्त कथनेन रसायनानि वक्ष्यमाणानि प्रवृत्त्यर्थं स्तौति। रसायन प्रयोग के वर्जनीयम ग्राम्य आहारादि दूषणत्वेन निर्दिश्य नाह। तर इथे रोगाची कारण करणारा जो ग्राम्य आहार आहे तो रसायन सेवन करणाऱ्या व्यक्तीने तो टाळला पाहिजे म्हणून या ठिकाणी ह्या सगळ्या आहाराचं वर्णन सांगितलेलं आहे। पुढे तिलहा तू अचूर्णित तिलहा, तर तिल म्हणजे अखंड तिळ, पललम तिल चूर्णम आणि पलल म्हणजे तिळाचं चूर्ण। अतो अनिमित्तम इति ग्राम्य आहारादि कारणकम, तर ग्राम्य आहार करणार जी कारण आहेत ती शुक्रम न प्रवर्तते इति न उत्पद्यते शुक्रम इति अर्थ हा। आता इथे शुक्रम न प्रवर्तते असा अर्थ आहे, तर त्याचा अर्थ असा घेत आहे की न उत्पद्यते शुक्रम, शुक्राची उत्पत्तीच होत नाही,
असा अर्थ घ्यायचा असं सांगितलेलं आहे. तर इथे ग्राम्य आहाराचे तोटे आणि त्यामुळं काय काय तोटे होतात ते सांगितलेले, आणि म्हणून रसायन सेवन करत असताना हा ग्राम्य आहार टाळला पाहिजे हे पण सांगितलेलं आहे. तर वरील प्रकारच्या आहार विहाराचं सेवन केल्यामुळे मांसपेशी शिथिल होतात, संधी आपल्या स्थानापासून च्युत होतात, रक्तात विदाह असतो, मेदोधातूचा अधिक प्रमाणात स्राव होऊ लागतो, अस्थिधातूच्या आत मज्जेचे संधान होऊ शकत नाही, शुक्राची प्रवृत्ती होत नाही म्हणजे शुक्र निर्माण होत नाही, ओजोधातूचा सुद्धा क्षय होतो, आणि या प्रकारच्या लक्षणांची उत्पत्ती झाली असल्यामुळं ग्राम्य आहाराच्या प्रति त्या मनुष्याला ग्लानी येते, तो आहार सुद्धा त्याला नको वाटतो आणि त्याच आहाराचा तो द्वेष वाटू लागतो आणि संपूर्ण शरीर हे वेदनायुक्त होतं. निद्रा तंद्रा आलस्य यांनी युक्त असा तो पुरुष उत्साहहीन होऊन केवळ श्वास घेण्यापुरताच जगतो, शारीरिक आणि मानसिक चेष्टा करण्यासाठी असमर्थ बनतो, त्याची स्मृती बुद्धी आणि छाया नष्ट होतात, संपूर्ण शरीर हे अनेक प्रकारच्या रोगांचं आश्रयस्थान, सर्व रोगांचं घर त्याचं शरीर बनतं आणि त्यामुळेच तो आपलं संपूर्ण आयुष्य उपभोग घेऊ शकत नाही, म्हणजेच त्याला अकाली मरण येतं. आहार विहारापासून उत्पन्न होणारे दोष लक्षात घेऊन पुरुषाने असा अहितकर आहार विहार सोडून रसायनाचा प्रयोग केला पाहिजे असं भगवान अत्रेयाने सांगितलं आहे. म्हणून की हा अपास्य तस्माद येतान दोषान अवेक्षमाण हा सर्वान यथोक्तान अनहितान अपास्य आहार विहारान, तर अहितकर असा जो काही आहार विहार आहे तो टाळून मग रसायनाचं सेवन केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या सूत्रामध्ये ग्राम्य आहार असा शब्द आलेला आहे आणि काही टीकाकारांनी ग्राम्य या शब्दाचा अर्थ शहरात राहणारे लोक असा सुद्धा केला आहे. असे असले तरी याचा अर्थ ग्रामीण असभ्य अशिष्ट असा आहे. खरे पाहता मनुष्य प्राणी हा शहर वा ग्रामीणवासी असो राजस वा तामस आहार घेण्याकडे त्याची प्रवृत्ती असते आणि अशा आहारालाच ग्राम्य आहार असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आता पुढे एक आमलक घूत सांगितलेला आहे, वाचा. आमलकानाम सुभूमिजानाम कालजानाम अनुपहत गंधवर्ण रसानाम आपूर्ण रस प्रमाण वीर्याणाम स्वरसेन पुनर्नवाकल्क पाद संप्रयुक्तेन सर्पिशः साधयेत आडकम अतः परम विदारी स्वरसेन जीवंती कल्क संप्रयुक्तेन अतः परम चतुर्गुणेन पयसा बलाती बलाकषायेन शतावरी कल्क संयुक्तेन अनेन क्रमेण एकैकं शतपाकं सहस्त्रपाकं वा शर्करा क्षौद्र चतुर्भाग संप्रयुक्तं सौवर्णे राजते मर्तिके वा शुचौ दृढे सॉरी मार्तिके वा शुचौ दृढे कृतभाविते कुंभे स्थापयेत तद यथोक्तेन विधिना यथाग्नि प्रातः प्रातः प्रयोजेत जीर्णे च क्षीर सर्पिभ्यां चालीषष्टिकम् अश्नीयात् अस्य प्रयोगात् वर्षशतम् वयो अजरम् तिष्ठति श्रुतम् अवतिष्ठते सर्वामयाः प्रशाम्यन्ति अप्रतिहतगतिः स्त्रीषु अपत्यवान् भवतीति भवच्छात्र बृहत् शरीरं गिरिसारसारं स्थिरेन्द्रियं चातिबलेन्द्रियं च अदृश्यमन्यै अतिकान्तरूपं प्रशस्ति पूजा सुखचित्तभाग् च बलं महद्वर्णविशुद्ध्यक्रिया स्वरो घनो घनस्मितानुकारी भवत्यपत्यं विपुलं स्थिरं च समश्नतो योगमिमं नरस्य इति आमलकघृतम्. इथे आमलकघृत नावाचा कल्प सांगितलेला आहे आणि त्याचा विधी सांगितलेला आहे. एकैकशहा शतपाकम इत्यर्थ एकैक पाक साधन पृथक कर्तव्य तेन त्रिशतधा पाको भवति.
अत्र च कल्क उपलेपादि कल्कउपलेपादीन उपक्षीणम अपि यद अवशिष्टम भवति तदेव ग्राह्यम वचन बलात् सवर्णादि पात्रेषु यथा पूर्वम वरगुणत्वम अन्यथा समानगुणत्वे सर्वेषां मृत्पात्रस्य सुलभत्वेन अतिदुर्लभतरं सवर्णपात्रं न उपदेशम अर्हति यथोक्तेन विधिना इति कुटिप्रावेशकेन गिरिसारः लोहम गिरिसार यथार्थ लोह तर इथे अमलक घृत कसं बनवावं आणि त्याचे काय फायदे आहेत ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये जो श्लोक आहे त्यामध्ये बृहत् शरीरम गिरिसार सारम स्थिर इंद्रियम च अतिबलेन्द्रियम च अदृश्यम अन्ये रतिकांत रूपम प्रशस्ति पूजा सुखचित्त भाक्च बलम महद्वर्ण विशुद्धि अग्र्या स्वरः घन घनौघः घनौघः तनितानुकारी भवति अपत्यं विपुलं स्थिरं समश्नतो योगं इमं नरस्य. तर हा आमलक घृत हा जो कल्प आहे त्यामध्ये कसे आवळे असावेत आमलकानां सुभूमिजानां कालजानां अनुपहतगंधवर्णरसानां आपूर्णरसप्रमाणवीर्याणां स्वरसेन पुनर्नवाकल्कपादसंप्रयुक्तेन सर्पिशः साधयेताढकम्. तर आवळे कसे असावेत तर ज्याचा गंध रूप रस विकृत झालेला नाही आणि जे पूर्णपणे रस प्रमाण आणि विवेयुक्त आहेत अशा श्रेष्ठ भूमीत उत्पन्न झालेले आणि योग्य वेळी संगृहित केलेले आवळे घेऊन त्यांचा स्वरस काढावा आणि त्यात एक चतुर्थांश पुनर्नवा कल्क मिसळावा आणि याच्या सहाय्याने एक आढक म्हणजे 256 तोळे गोघृत सिद्ध करावे आणि ते सिद्ध घृत झाल्यावर विदारी कंद विदारी स्वरतेन जीवंती कल्कम संप्रयुक्तेन अतः परम चतुर्गुणेन पयसा बला अतिबला कषायीन शतावरी कल्कसंयुक्तेन अनेन क्रमेण एकैकं शतपाकं सहस्रपाकं वा शर्करा क्षौद्र चतुर्भाग संप्रयुक्तं सौवर्णे म्हणजे सोन्याच्या पात्रामध्ये राजते म्हणजे तांब्याच्या पात्रामध्ये मार्तिक म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये शुचेव्वा दृढे घृतभाविते कुंभे स्थापयेत. तर आतून त्याला तूप लावून ते सगळा हा हे ठेवायचं आहे. तर हे घृत सिद्ध करावं नंतर त्याच्यामध्ये विदारी स्वरस आणि जिवंती कल्काबरोबर पुन्हा हेच घृत सिद्ध करावं. नंतर चार भाग गोदुग्ध बला आणि अतिबला यांचा कडा आणि शतावरीचा कल्क यांच्याबरोबर पुन्हा एकदा हेच घृत सिद्ध करावं आणि या घृत करण्याचा तिन्ही विधी याच क्रमाने 100 वेळा किंवा 1000 वेळा करून या प्रकारे तयार होणारे शतपाकी किंवा सहस्रपाकी घृत घेऊन त्यात साखर आणि मध मिसळून सुवर्ण किंवा चांदीच्या पात्रात किंवा आतल्या बाजूला तुपाचा लेप लावलेल्या मातीच्या घटात हे घृत ठेवावं कुंभे स्थापयेत. तर आणि तद यथायुक्तन विधेना यथाग्नि प्रयोजयेत जीर्णे च क्षीरसर्पिभ्याम शालिषष्टिकम अश्नीयात. आणि हे त्या ठेवल्यानंतर ते कसं खावं ते सांगितलेलं आहे. तर हे सिद्ध घृत कुटी प्रावेशिक रसायन सेवन विधीद्वारा सेवन करावे. तर कुटी प्रावेशिक रसायना पद्धतीनं हे सेवन करायचं आहे आणि पुरुषांनी आपल्या अग्निबलानुसार त्याचं दररोज प्रातःकाली सेवन करावं आणि हे पचल्यानंतर शालिषष्ठी तांदळाचा भात दूध आणि तुपाबरोबर खावा
आणि या रसायनाचा विधिवत प्रयोग केल्याने ती व्यक्ती सांगितलं की अस्य प्रयोगात वर्षशतम वयहा अजरम तिष्ठती श्रुतम अवतिष्ठते सर्वामयाहा प्रशाम्यंती अप्रतिहत गती स्त्रीषु अपत्यवान भवती इति। तर असं हे जे घृत कुटीप्रावेशिक विधीनं जर सेवन केलं तर ती व्यक्ती 100 वर्षापर्यंत अजर म्हणजे वृद्धावस्थेच्या लक्षणाविना जगते आणि ऐकलेला विषय स्मरणात राहतो, श्रुतम च अवतिष्ठते, सर्व प्रकारचे रोग त्याला नाहीसे होतात, अन्य अनेक स्त्रियांशी सहवास करण्याची शक्ती प्राप्त होते आणि तो अपत्यवान बनतो, अपत्यवान भवती इति। आणि परत फलश्रुती सांगितली आहे, बृहत् शरीरम गिरीसारसारम स्थिरेंद्रियम चाति बलेंद्रियम च अदृश्य मन्ये रतिकांत रूपम प्रशस्ति पूजा सुखचित्त भाग च बलम महद वीर बलम महद वर्ण विशुद्धिरग्र्या स्वरो घनौघ स्तना स्तनितानुकारी भवत्यपत्यम विपुलम स्थिरम च समश्नतो योगमिमं नरस्य। तर हे अमलक घृत सेवन केल्यानंतर पुरुष हा आकाराने मोठा आणि लोखंडाप्रमाणे सुदृढ होतो, गिरीसार सारम सुदृढ होतो। हा पुरुष स्थिर इंद्रिय आणि अत्यंत शक्तियुक्त इंद्रिय असणारा होतो, कोणाकडूनही त्याचा पराभव होत नाही आणि कोणीही त्याचे दमन करू शकत नाही। त्याची शरीर आकृती कमनीय होते आणि तो प्रशंसापात्र पूजनीय सुखी मन असणारा आणि अत्यंत बलवान बनतो। त्याचे रूप अधिक सुंदर बनते, स्वर हा मेघनादाप्रमाणे गंभीर बनतो, घनौघ स्तनिता अनुकारी मेघ ढगांच्या आवाजाप्रमाणे गंभीर बनतो आणि त्यास अनेक शक्तिशाली अपत्ये प्राप्त होतात। भवती अपत्यम विपुलम आणि स्थिरम, तर अशी शक्तिशाली अपत्य त्याला प्राप्त होतात। मूळ संहितेमध्ये इति आमलक अवलेह असा समारोप केलेला आहे, परंतु इथे आमलक घृत, परंतु हा अवलेह नसून हे सिद्ध घृत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। अष्टांग संग्रहकाराने केवळ आमलकीऐवजी अभयामलक असा पाठ दिलेला आहे, म्हणजे 500 हिरडे व 500 आवळे यांनी हा कल्प बनवावा असा अष्टांग संग्रहकारांनी आमलकावलेह असं म्हटलेलं आहे। तर आमलक घृताऐवजी आमलकावलेह हा का म्हटले याचं स्पष्टीकरण, पण इथं आमलक घृत हेच योग्य आहे। तर हे एक प्रकारचं सिद्ध घृत आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत। तर या ठिकाणी आपण आता थांबूया। आज एक जे सुभाषित आहे ते थोडं विनोदी आहे, परंतु ते खरंच आहे। तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की उदार चरित त्यागी याचित कृपणोधिक एको धनम तत प्राणान अन्य प्राणांस्ततो धनम। तर जो एक उदार माणूस आणि कंजूष माणूस यांची तुलना या ठिकाणी केलेली आहे। तर उदार माणूस जो असतो तो माणूस त्यागी असतो, उदार चरित हा त्यागी, तो सुद्धा त्याग करतो, परंतु जो कंजूष माणूस आहे तो तर त्याच्यासुद्धा अधिक त्याग करतो, त्यागी असतो असं म्हटलंय। तर कसा ते यापुढे सांगितलंय की हा कंजूष माणूस सुद्धा उदार माणसापेक्षा अधिक त्यागी असतो। कसा? तर एको धनम तथा प्राणान, उदार माणूस जो आहे, दानशूर माणूस जो आहे, तो पहिल्यांदा धनाचा त्याग करतो आणि नंतर प्राणाचा त्याग करतो, म्हणजे अगोदर धन लोकांना देतो। परंतु हा जो कंजूष माणूस जो आहे, अन्य हा प्राणांस ततो धनम, परंतु हा जो कंजूष माणूस जो आहे तो प्रसंगी आपलं प्राण देतो पण धन काही अगोदर देत नाही आणि म्हणून तो अधिक त्यागी आहे असं उपहासाने येतं म्हटलेलं आहे की तो
उदार माणूस धन देतो आणि नंतर प्रसंगी प्राण देतो, पण कंजूष माणूस पहिल्यांदा प्राण देईल आणि मग धन देईल, म्हणजे प्राण गेला तरी धन देणार नाही अशी ह्या चिक्कू माणसाची हे असते. म्हणून मराठीमध्ये पण म्हण आहे की चिक्कू माणसं कशी असतात, चमडी देईल पण दमडी देणार नाही अशी त्याची कृती असते. तर या ठिकाणी उपहास केलेला आहे, जो चिक्कू माणूस कंजूष माणूस आहे त्याचा उपहास निंदा केलेली आहे, त्यामुळे एक प्रकारचं विनोदी सुभाषित हे आहे. सर्वांना या आठवड्यासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.